मदतनीस आहे ते नदी नाळ्या क्रॉस करून खेड्यापाड्याला जाणार जात होते लसीकरणासाठी आणि ते खूप खुशी खुशीने त्यांनी काम केले आहे. ते सर्व बघून आम्हाला पण खूप प्रोत्साहन मिळाले आहे. मागचे दोन वर्षापासून ज्यांनी काम केलेले आहे त्यांना आज सत्कार मिळाले आहे. त्यांनी काम केलेले आहे त्याची एक अकाउंटमेंट पावती मिळाली आहे. त्याबद्दल सर्वांना पुनश्च अभिनंदन. आज जागतिक महिला दिनाची निमित्ताने या संधी मी घेऊन मी एक छोटस टॉपिक बट खूप महत्वपूर्ण टॉपिक कव्हर करायला इच्छितो. मला वाटते थोडा वेळ लागते, 5 मिनिट लागते. ओके, युनायटेड नेशन्सची जागतिक महिला दिवस 2022 चे थीम आहे जेंडर इक्वालिटी म्हणजे लिंग समानता. जेंडर इक्वालिटी साठी महिलांची सर्वांगीण अभिवृद्धी झाली पाहिजे म्हणजे त्यांची महिलांचे शिक्षण असो, त्यांचे आरोग्य असो, त्यांची लाईव्हलीहूड असो, सर्व बाबी इम्पॉर्टंट आहे. आज मी त्या सर्वांगीण अभिवृद्धीची एक गोष्ट मी कव्हर करायला इच्छितो. पीपीटी लगाने के लिए और 2 मिनट लगेगा बट ते टॉपिक आहे महिलांची वुमेन प्रॉपर्टी राइट्स म्हणजे महिलांची जे मालमत्ताची हक्क आहे त्याच्याबद्दल मी 4.5 पॉइंट सांगू इच्छितो. आता पीपीटी सुरू होण्याच्या आधी मी विचारतो महिलांना किती महिलांकडे तुमच्या 7 बार गरीमध्ये 7 बारवर तुमचं नाव आहे. जर कोणाचं नसेल तर एक महिलांची हात वरती दिसत आहे. इतर कोणाची महिलांची तुमच्याकडे जे तुमच्या घरीमध्ये शेती आहे ते शेतीचे 7 बार तुमचं नाव आहे का नाही. किती लोकांकडे किती महिला कर्मचाऱ्यांकडे स्वतःची घर आहे त्या घराची पत्रावर तुमचं नाव आहे का. काही लोकांकडे आहे काही लोकांकडे नाही. ठीक आहे, ते कव्हर करू. म्हणजे ठीक आहे आय कॅन अंडरस्टँड. हे जे गोष्टी आहे थोडं सेन्सिटिव्ह आहे तरी पण आपल्या महिलांची सेल्फ सस्टेनेबिलिटी और एम्पॉवरमेंटसाठी एक खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहे. जसं ठीक आहे मी माझ्या मोबाईल मध्ये जसं मी सांगितलं या वर्षीची जे थीम आहे सेकंड स्लाइड या वर्षीची जे थीम आहे युनायटेड नेशन्सनी त्यांनी जाहीर केली आहे जेंडर इक्वालिटी टुडे फॉर अ सस्टेनेबल टुमारो. आता हे सर्व गोष्ट ऐकल्यानंतर घरीला जाऊन नवऱ्याला विचारायचे की नाही चला 7 बारा दाखवा घराचे दाखवा. हे तुमचे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी असू द्या, ऐकून घ्या, एन वेळी तुम्हाला ही गोष्टी कामाला येते. ठीक आहे, आता फर्स्ट गोष्टी आहे वडिलोपार्जित मालमत्तेचे अधिकार इच्छापत्र असो किंवा नसो ते महिलांचे अधिकार आहे. बरोबर, जसे तुमच्या आजोबाची आहे, आजोबाची तुमची मालमत्ता आहे तुमच्या वडिलाला येतात. ते वडील मेल्यानंतर त्यांनी विल मृत्यूपत्र लिहिले असो या ना लिहिले असो ते तुम्हाला पण तुमचे जे हक्क आहे शेअर आहे तुम्हाला नक्की ते भेटते. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही कोणी तुम्हाला मिसगाईड करणार की नाही नाही तुमच्या वडिलांनी तुमच्या नावाने ते लिहून ठेवले नाही असं नाही. इच्छापत्र विल डीड या मृत्यूपत्र असो किंवा नसो वडिलोपार्जित जे मालमत्ता आहे तुमचा जे शेअर आहे तुम्हाला ते नक्की भेटते. आणि जस्ट रिसेंटली सुप्रीम कोर्टने एक खूप चांगला आणि एक महिलांसाठी एक चांगला निर्णय घेतलेली आहे. आता हे वडिलोपार्जित मालमत्ता आहे. इवन तुमच्या वडिलांनी त्यांनी स्वखर्चाने स्वतःच्या पैशाने त्यांनी एक मालमत्ता घेतली असेल त्याची पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला शेअर आहे तुमचा हिस्सा आहे. वडिलोपार्जित असो किंवा नसो तुमच्या एखाद्या वडिलांनी आईने त्यांच्या स्वतःची पैशाने पगारने त्यांनी एखादा मालमत्ता घेतली असेल त्याच्यामध्ये पण तुमचा हक्क आहे हे तुम्हाला माहिती असू द्या. सेकंड पॉइंट
तुम्ही खरेदी केलेले कोणतीही मालमत्ता तुमची आहे, म्हणजे एनी प्रॉपर्टी बॉट बाय यू इज युअर्स, आणि ते अब्सोल्युट आहे. कोणीही कोणतेही कायदा या कोणतेही तरतूद ने तुम्हाला ते प्रॉपर्टी तुमच्या हातामध्ये तुमसे वो छीन नाही सकते. म्हणजे हस्बंड ऑल्सो हॅज नो राईट्स ओव्हर इट. जर तुम्ही त्या मालमत्तेला दिलेले पेमेंटचे पूर्वात जर तुमच्याकडे असेल असाल तर तुमच्याद्वारे खरेदी केलेली मालमत्ता तुमचीच आहे. फक्त तुमच्याकडे जे तुम्ही जर समजा तुम्ही दोन्ही दोन तीन पार्टनर मिळून तुम्ही पैसा वगैरे कॉन्ट्रीब्युट करून तुम्ही एखादा शेअर घेतला असेल, फक्त त्याचे तुम्ही जे पैसे दिलेले आहेत त्याचे एक प्रूफ तुमच्याकडे राहू द्या. तुमच्या नावावर असलेली मालमत्ता तुमची आहे. तुमच्या नावावर पतीने खरेदी केलेली मालमत्ता पूर्णपणे तुमचीच असेल. एखादा मालमत्तासाठी मी सांगत नाही, कायदा सांगत आहे. तुमच्या जर तुमच्या पतीने त्यांच्या पैशाने मालमत्ता घेतली असेल बट तुमच्या नावाने घेतली असेल, जसे हे बहुत सारे हे हवाला प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन होता है, बरोबर आपको पता है, म्हणजे पैसा किधर से आया होगा, बट पती काय करेगा, चलो मेरे नाम पे नको, मेरा माझ्या पत्नीच्या नावाने मी करून घेतो. जर असा त्यांनी नोईंगली अनोईंगली जर त्यांनी केला ते प्रॉपर्टी तुमचीच आहे. ठीक आहे, तुम्हाला राहण्याचे हक्क आहे. जर लग्न झालं नाही तरीही, म्हणजे एखाद्या लग्नामध्ये काहीतरी तात्पुरत्याने काय प्रॉब्लेम आला असेल, म्हणजे डायव्हर्स वगैरे नाही होगा और होना भी नहीं चाहिए, अगर ऐसा कुछ इश्यू हुआ होगा तेव्हा ते तात्पुरत्या ते ड्युरेशनसाठी राहण्याची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी संबंधित ते पत्नीची नवऱ्याची आहे. ठीक आहे, पतीच्या संपत्तीवर हक्क आहे, तुमच्या पतीची संपत्तीवर तुम्हाला पण हक्क आहे. ते क्लास वन हेअर्स त्याला सांगतो. क्लास वन हेअर म्हणजे ते पत्नीची बायको त्यांची मुलगा या मुलगी, हे क्लास वन हेअर्स आहे. ते सर्वांना समप्रमाणे हक्क आहे. नेक्स्ट, विवाहित महिलांचे मालमत्तेचे कायदा. कोणतंही दायित्व किंवा कर देय असल्यास, हे बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे. एखादा विवाहित महिला आहे, विवाहित महिलांची नावाने एखादा मालमत्ता आहे आणि तुम्ही एखादा बँक लोन घेतलं असेल या एखादा तुमचे लायबिलिटी असेल या तुम्ही मॉर्टगेज केलं असेल, ते तुमच्या प्रॉपर्टी जप्त या सीज करू शकत नाही. महिलांची नावाने जी असलेले प्रॉपर्टी, ठीक आहे, म्हणजे कायद्याने कायद्यामध्ये असा त्यांनी तरतूद केली आहे. ऍटलीस्ट महिलांसाठी राहण्याची व्यवस्था असणे कंपल्सरी आहे. इवन उनका अगर को नौकरी भी चला गया ये भी चला गया बट उनका रहने का व्यवस्था होना चाहिए. इसलिए कायद्याने तुमच्या नावाने जे मालमत्ता आहे त्याची 100% प्रोटेक्शन त्यांनी दिलेली आहे. सो कोणतेही दायित्व किंवा कर देय असल्यास विवाहित महिलांची मालमत्ता संलग्न केली जाऊ शकत नाही. ठीक आहे, आणि विवाहित महिलांची हक्क बद्दल, विमाच्या पैशावर पत्नी आणि मुलांना पहिला अधिकार मिळतो. जर एखादा इन्शुरन्सचे पैसा जर भेटला आणि तुमच्या पतीने एखादा लोन पण घेतला असेल, ते लोनवाले बँकवाले येणार, अरे अरे चलो यांच्या पैसा इन्शुरन्सचे पैसा मिळाले आहे त्याला मला माझा शेअर द्या, असं नाही. पहिला वाईफ आणि चिल्ड्रन गेट फर्स्ट राईट. पहिले जे इन्शुरन्सचे जे पैसा आहे त्याच्यावर पहिला कोणाचे आहे ते संबंधित पत्नी आणि त्यांच्या मुलांना. ठीक आहे, नेक्स्ट हो गया साहेब. ठीक आहे, तो एवढं तीन चार पॉईंट खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जसे टमके मॅडमने सांगितलं की आपला संविधानमध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्या वाक्यामध्ये पहिला आर्टिकलमध्ये महिला आणि पुरुषांसाठी एक सम अधिकार दिलेली आहे. इक्वल ड्युटीज आणि इक्वल रेस्पॉन्सिबिलिटीज आणि इक्वल राईट्स त्यांनी दिलेली आहे. ते त्या अंमलबजावण्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी वेगवेगळ्या कायद्याने ते असा जे तरतूद आहे त्याची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न करत आहे. त्याची आणखी रिलेटेड पॉईंट्स आहे, जसे समाज कल्याण विभागाची आदिवासी विभागाची स्वाभिमान सबलीकरण योजना आहे, त्याच्यामध्ये जे भूमिहीन महिला आहे या बेरोजगार भूमिहीन शेतमजूर आहे त्यांना पण शेत जमीन खरेदी करण्यासाठी शासनाने या दोन योजना राबवलेल्या आहे. त्याच्यामध्ये पण जेव्हा ते जमीन खरेदी होईल त्याच्यामध्ये दोन्ही पती आणि पत्नी दोघांचे नाव नोंद झाली पाहिजे.
त्यासारखा आपल्याकडे प्रधानमंत्री आवास योजना आहे, शहरी आवास योजना, घरकुल योजना आहे, त्याच्यामध्ये पण जेव्हा घराची रजिस्ट्रेशन होईल ते घराची मंजुरीसाठी एक खूप इम्पॉर्टंट शर्त आहे, ते शर्त आहे त्या घरीमध्ये एक महिला सदस्य कंपल्सरी असलं पाहिजे आणि ते जेव्हा ते घर बांधकाम होईल त्याचे रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये पत्रामध्ये दोघांची नाव आली पाहिजे, बरोबर व्हिडिओ सर. सो एक हे पण एक खूप इम्पॉर्टंट तरतूद आहे आणि बाकी शासनाने वेगवेगळे वेळोवेळी वेगवेगळे योजना राबवतात, त्यांची मालमत्तेची संबंधित कायदा असो, योजना असो आणि शिक्षण संबंधित योजना असो, बाकी आरोग्य संबंधित योजना असो, आपल्या इथे जिल्हा परिषद मार्फत, वेगवेगळे स्टेट डिपार्टमेंट मार्फत, आपले एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत, महिलांची आणि महिला बालकल्याणविषयी अमृत आहार योजना आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक अंगणवाडीमध्ये आपल्या अंगणवाडी सेविका आहेत, ताई आहेत, त्यांना माहीत आहे प्रत्येक अंगणवाडीमध्ये जे लहान मुलं आहे त्यांना एक वन टाइम शिजवून फुल टाइम एक फुल स्क्वेअर मील्स आम्ही लहान मुलांना आणि गरोदर मातांना आम्ही देत आहोत आणि त्यासाठी त्यासारख्या इतर आरोग्य संबंधित योजना पण आहे. आपल्या महिलांमध्ये चांगल्या क्वालिटी आहे, बचत करण्यामध्ये आपला महिला पुढे आहे, म्हणजे जर त्यांचा पगार आहे 100 रुपये तर 50 रुपये ते त्यांच्या घरीमध्ये जे सेव्हिंग्स हुंडी आहे त्याच्यामध्ये टाकतात. तो आपल्याकडे शासनाची एक चांगला सुकन्या समृद्धी योजना आहे, जर एखादा महिला कर्मचाऱ्यांची तुमच्या मुलगी आहे त्यांच्या नावाने तुम्ही सुकन्या समृद्धी योजनाची अकाउंट उघडा आणि हे सर्व जे मी माहिती जे बाब सांगत आहे फक्त तुमच्याकडे ठेवू नका, तुमच्या गावामध्ये तुम्ही सर्व संबंधित तुमच्या गावामध्ये तुम्ही मोठ्या बहीण आहे इतर महिलांसाठी, ठीक आहे, गावाला गेल्यानंतर तुम्ही इतर महिलांना पण हे माहिती द्यावी आणि जसं संघटना आहे आपलं बचत गट आहे, बचत गट मार्फत पण तुम्ही इतर महिला सहकारी महिलांना तुमच्या मैत्रिणींना माहिती द्यावी आणि आपल्याकडे पेसा बरेच पेसा गाव आहे, त्या पेसा गावमध्ये जे 17 पोस्ट आहे, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, प्रयोगशाळा परिचर, कामाटी, स्वयंपाकी, पोलीस पाटील, कोतवाल, हे सर्व जे पद आहे त्या पेसा गावमध्ये अनुसूचित जमातीची उमेदवार म्हणजे महिला असो या पुरुष असो त्यांना राखीव ठेवण्यात आलेली आहे. बाकी पंचायत समितीमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, जिल्हा परिषदमध्ये 23-33% आरक्षण केलेली आहे, त्याचे पण फायदा घ्यायची आहे, पण ते सर्व फायदा घेण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आपलं बेसिक फाउंडेशन आहे शिक्षण. सो महिलांच्या शिक्षणबद्दल तुम्ही सर्वांनी पॉझिटिव्हली सकारात्मक रीतीने तुमच्या एखादा गावामध्ये एखादा छोटीशी मुलगी आहे एखाद्या कारणामुळे ते शाळेला जाऊ शकत नाही, कृपया त्यांना शाळेपर्यंत पोहोचावी. आपल्याकडे आश्रमशाळा आहे, आदिवासी विभागाची आश्रमशाळा आहे, समाज कल्याण विभागाची आश्रमशाळा आहे आणि प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहेच. सो कृपया याची फायदा घ्यावी. और जितना बोलते आज एक खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केली आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष हिराबाई ताई मॅडम, सभा उपसभापती करवेट सर, तहसीलदार डॉक्टर मनोज जाधव, प्राचार्य तमके मॅडम, पंचायत समिती सदस्य वणोळे मॅडम, ॲडव्होकेट साबळेजी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणवेजी, गटशिक्षण अधिकारी महामुनीजी, CDPO मॅडम, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे पूर्ण टीम उपस्थित, सर्व महिला कर्मचारी अधिकारीगण सर्वांना पुनश्च अभिनंदन आणि आज मला ते आवाहन केल्याबद्दल तुमच्याशी इंटरॅक्शन देण्याची संधी मिळाली आहे याच्याबद्दल मी तुमचे सर्वांना आभार मानतो आणि पुनश्च आजचे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांना अभिनंदन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.